नमस्कार, मी अमय रवींद्र कदम. आज आलो आहे ठाण्यामध्ये. कशाला अहो, कशाला काय, फूड क्रॉल करायला. ठाण्यात तर मिसळ आणि वडापाव सगळेच खातात. आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया. म्हणूनच आम्ही इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकली की आम्हाला सांगा ठाण्यामध्ये काय बेस्ट मिळतं. ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स आल्या. पण त्यातली एक जी कमेंट होती ना, ती आमच्यासाठी एकदम परफेक्ट होती. आणि याचंच उत्तर एक छान दिलं आरती हिने, आरती पवार, जिचं इंस्टाग्राम हँडल आहे व्हॉट्स हॉट ठाणे. इट्स व्हेरी हॉट राईट नाव, सो तिला पटकन बोलूया आपण. प्लीज आरती, कम. हाय हाय हाय. सो आरती, आज आपल्याला फूड क्रॉलमध्ये जॉईन करणार आहे. तू सांगितलंस की इथे मासे खाऊया. हो, पण ठाण्याचा आणि माशांचा काय संबंध? कारण ठाणं आणि समुद्र हे खूप अंतर आहे. याचा आन्सर मी देते. राची फ्रॉम विषय खोल टू विषय झोल. खायला आपण कुठे पण येतो. ऍक्च्युली आहे कसं की ते ठाण्यात आगरी कोळी बांधवांची खूप वस्ती आहे पहिल्यापासून. सो त्यांचा फूड कल्चरचा परिणाम इकडे झाला, त्याच्यामुळे ते खूप खूप छान नॉनव्हेज होममेड फूड खूप चांगलं मिळतं. काय होतं, कधी कधी तुम्ही खूप फिश खाता ना, तुम्हाला फरक पडत नाही फिशला वास येतो की नाही येतोय, पण मला पडतो. कुठे जायचं पहिलं आपण? सो आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊनच जाते, कारण हे एक लेगसी प्लेस आहे ठाण्यामधलं, खूप वर्षापासून आहे आणि इथे बेस्ट सी फूड थाळी मिळते. सो आपण तिथे डायरेक्ट जाऊनच बघूया, खूप भूक लागली आहे. कारण चल चल चल, लेट्स गो गाईज. हो, हे हेमंत आहे. येस. आणि बघून असं वाटतंय, कारण एवढी गर्दी आलं की हे बघूनच कळतं की लोकांचं फेवरेट आहे. सो हेमंत का? हेमंत कारण हे ठाण्यामधलं एकदम ओल्डेस्ट आहे. हे 22 वर्षापासून ठाण्यामध्ये आहे, ठाण्याच्या लुईसवाडी एरियामध्ये. आणि इथे खूप मस्त अशी थाळी, फिश थाळी मिळते, जी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळेल, पण इकडची ऑथेंटिक आहे. सो त्याच इव्हन ना त्याचं लोकेशन, म्हणजे इव्हन हे जो रस्ता आणि हे जे लोकेशन आहे, गोड होती मुलं. सो लेट्स गो, बघू आपला कधी वेटिंग आहे. आपली एक चूक झाली मगाशी, जेव्हा कोड नव्हतं ना, आपण गपचूप लाईन लावायला पाहिजे. ऍक्च्युअली जायला पाहिजे होतं, कारण एक प्रॉपर लंचची वेळ झाली. आता मी तर सकाळपासून काही नाही खाल्लंय यार. मी तर ब्रेकफास्ट पण नाही केला, कारण मला ते मासे खायचे. अरे तर मासे मारायला लागणार आपल्याला बसून. माशा मारावे लागणार. भाई हे बघ, हे नाही मजा येते. हे जे आहे ना, हे म्हणजे आत्मतृप्त होतो भाई. याच्यासाठीच मी ऍक्च्युअली जॉईन केलेलं, माहिती आहे. करत सांगते मग काय, तुला कंटेंट काय घेणार? नाही, रोलिंग पण आहे, रोलिंग पण आहे. बोल बोल बोल. रोलिंग आहे ना, करतो ते आपल्या पोटासाठी करतो. सो मी ऍक्च्युअली म्हणजे याच्यासाठीच आलेलं इकडे की मला बाबा कधीतरी हे लोक फूड क्रॉलवर घेऊन जातील आणि मला ऑथेंटिक मासे खायला देतील. चला, फायनली आपल्याला मौका मिळालेला आहे. होय बघ, आपण एक फिश थाळी मागूया जी प्रॉन्सची असेल. एक प्रॉन्स थाळी, मग प्रॉन्स पण ट्राय करता येईल. आणि एक सुरमई फ्राय खाऊया. खरंच खूप मोठी साईज ची सुरमई आहे. नॉर्मली अशी नाही आहे रेस्टॉरंट मध्ये. सुरमईची साईज एवढी मोठी आहे, ते इमॅजिन कर हा सुरमईचा मासा केवढा मोठा असणार. त्याचा हा एक पोटाचा भाग असतो, म्हणजे अशी एक स्लाइस आहे. प्रॉन्सचा पण ही चटणीचा रंग आहे हा एवढा गडद, एवढा लाल बघितलं. कशामुळे असू शकतो? मसाले असतील वेगळ्या प्रकारचे युज केले, स्पेशल मसालेच असतील ज्याच्यामुळे तो तेवढं टेम्पटिंग आहे, तसा कलर आलेला आहे. प्रिपरेशन पण असतात, म्हणजे भाजून मसाला. मस्त मी एक प्रॉन्स आहे घेते, खूपच टेम्पटिंग वाटतंय. खूप यमी आहे. आता तुम्ही नाही थांबलं पाहिजे, मला दिसतंय की थांबणारच नाही होत आहे. प्लीज प्लीज, मी हा खा म्हणून सुरुवातच नाही करणार आहे ऐकायची. मी पहिले एक सोलकडी पिऊन जरा मन शांत करतो. वाव, खतरनाक, एवढी झणझणीत सोलकडी मी आयुष्यात नाही भेटलो. दिस इज जगात भारी. म्हणजे माझ्या घरचे वैतागतील, काय माझ्या घरचे खूप छान सोलकडी करतात, पण ही वेगळ्या लेवलला आहे. कोलंबी ज्युसी आहे आणि ना अशी ना कडक अशी नाही आहे, ती प्रॉपर सॉफ्टली शिजलेली आहे. काही काही असं हॉटेलमध्ये खातो ना, तर अशी कडक असते कोलंबी, पण ही प्रॉपरली शिजलेली आहे. अजिबात स्मेल नाही आहे. प्रॉन्सची क्वालिटी A1 आहे. अजिबात फ्रोझन प्रॉन्स नाही आहेत. इव्हन ना प्रॉन्स साफ केलेले पण आहेत.
खूप लोक प्रॉन्सच्या वाटीनं हा थ्रेड असतो, तो थ्रेड बिलकुल ना लागत. पण मला ग्रेव्ही जी आहे ना त्याची अशी काय चव नाही आली, मला फक्त तिखटपणा जाणवला. पण क्वालिटी तुला कळतं की घरात बनवलेलं सुपर आहे. मला असं वाटतं कोलंबीची तुला चव अशी काय आली माहिती आहे, आपण मग अशी किचनमध्ये गेलेलो, ते लोक कांदा प्रॉपर एकदम फ्राय करत होते, म्हणजे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करत होते. एकदम खूप फ्रेश आहे आणि मसाले पण त्याला मॅरिनेशन पण प्रॉपर लागला. मासा आहे रे खतरनाक. आणि त्याला ना अशा त्या माशांना असं हॉटेलमध्ये खाल्लं वगैरे त्याचा असं वेगळा वास येतो. हां हां तो नाही आहे, तो नाही आहे. आणि हे खूप कमी ठिकाणी मिळतं. आणि मला फिश कधी पण ना रवा फ्राय जास्त आवडतं तवा फ्रायपेक्षा. मला पण रवा फ्राय आवडतो, कारण का ते क्रिस्पी लेअर असतं आणि आतमध्ये तो मस्त मॅरिनेट झालेला मासा असतो प्रॉपर शिजलेला. फ्राईंग टेक्निक पण आहे त्याच्यामध्ये, जर तू ओव्हर फ्राय केलं ना फिशला तर तो रबरी टाईप होऊन जातो. हा प्रॉपर त्यांनी कन्सिस्टन्सी एकदम मस्त ठेवली, ज्याने तो रबर नाही लागत आहे आणि एकदम ज्युसी पण. मी मग अशी किचन असं लांबून बघितलं ना, तर मला प्रॉपर असं बघितलं की छान बायका अशा साडी घालून बसले एकदम आपलं ट्रेडिशनल असतं. हो आणि मला सांगायचं आहे की आम्हाला असेच अजून अजून गोष्टी ट्राय करायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही प्लीज भाटूपाला सबस्क्राईब करा, शेअर करा. आम्ही तुम्हाला चान्स देऊ की आम्ही तुम्हाला विचारू की काय खायचं कुठे खायचं, तर आम्हाला असं मस्त मस्त सजेस्ट करा, तुम्ही व्हिडिओचा पार्ट बनाल. सो प्लीज आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही जस्ट सुरुवात आहे. आम्ही खतरनाक मासे ट्राय करणार आहोत, खतरनाक. सोलकडी आता मी फर्स्ट टाइम टेस्ट प्रॉपर गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन आहे, अमेझिंग. असं वाटतं की गोड मोठा घ्यावा अख्खाच्या अख्खा एका सिप संभव वाटतं. एक जिभेला गोड लागतं आणि जिभेच्या मागे तिखट लागतं आणि नंतर जे तिखटपणा लागतो त्याच्यासाठी ते एकतर लसूण ठेचू जस्ट अशी त्याला स्मॅश करतात एकदा आणि टाकतात आणि आता मिरचीचे दोन तुकडे करून टाकतात. पट्ट्यात गेलं की बनते. कट्टा बंद आहे. अरे हो ते सात नंतर उघडतात, आत्ताच कळलं. आधी त्यांचा फूड ट्रक होता, ते सात नंतर उघडतात. अरे मग आता आपल्याला याची साथ सोडावी लागेल. पुढे जाऊया पुढे. सो मगासपासून आपली नौका वणवण भटकत होती, आता कुठे ती किनाऱ्याला लागली आहे आणि ती लागली आहे तिचं नाव कुठे आहे, याचं नाव काय? मी हाय कोळी. मी हाय कोळी मध्ये बसलो, ऑफकोर्स आम्ही बोटीत बसलो तर तो फील तर येतोच आहे. पण आपण मी हाय कोळीला का आलोय? सो हे पण एक ठाण्यातलं ओल्ड रेस्टॉरंट आहे, भावेश कोळी हे त्यांचं नाव आहे इकडच्या ओनरचं. आणि त्यांचं अशी स्टोरी आहे की त्याचे आई आणि बाबा हे सो बाबा कोळी आणि आई मालवणी असल्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना ते टेस्टमध्ये खूप डिफरन्स वाटायचं, कोळी टेस्ट त्यांना सगळ्यामध्ये मिळत नव्हती. सो याच्या हे विजन ठेवून त्यांनी कोळी रेस्टॉरंट चालू केलं. पहिले एक ओल्ड रेस्टॉरंट होतं आणि 2011 त्यांनी हेवालं रेस्टॉरंट चालू केलं. सो ही स्टोरी आहे. ओके, म्हणजे हे पहिलं कोळी रेस्टॉरंट आहे ठाण्यातलं? पहिलं कोळी रेस्टॉरंट आहे एक्झॅक्टली, तीन पेट्रोल पंपच्या बाजूला लोकेटेड आहे. सो प्राईम लोकेशन सुद्धा आहे आणि प्राईम लोकेशनला पण आहे. आणि मला वाटतं मगाशी आपण शिकलं तर खूपच लोकल टाईप होतं, हे जरा असं स्टायलिश आणि जरा असं. सो लेट्स चेक कसं वाटतंय. आता आपण मागवणार आहोत जे मगाशी ट्राय केलं, एक फिश थाळी प्रॉन्सची आणि एक सुरमई. ओके, सो तू इथे आधी खाल्लंय? हो मी इथे बऱ्याच वेळा खाल्लं आहे. आणि इथे नॉर्मली मी बघितलं की संडेला खूप जास्त गर्दी असते, आज तरी सॅटरडे कोणाला हाफ डे आणि असल्यामुळे कमी गर्दी आहे. पण फूड छान आहे, फूड छान. आणि इंटिरियर मला खूपच जास्त आवडलं, टिपिकल कोळी आणि तसे वाले बरण्या आणि त्या तुम्ही आपण नंतर बघितलं. गावचं पण नाही, पण तो एलिमेंट मॉडर्नायझेशन प्लस तो जो एक टच दिलाय की फील येतो तुला की कोळी लोकांच्या घरी आलो आपण, भांडी पिंडी तसं वापरलंय. आणि त्यांच्या इथे सगळीकडे जर तुम्ही बघाल ना तिकडे पण एक पिक्चर आहे, नंतर इथे जे त्यांनी हे केलेलं आहे सगळं असं फुल फिश मार्केटचं तसंवालं. एक ही ना ऍक्च्युली एक मारियो मिरांडो म्हणून एक आर्टिस्ट आहे. ओके, तो गोव्याचा खूपच फेमस इलॅस्ट्रेटर पेंटर आर्टिस्ट होते आणि त्यांनी गोव्याचं मार्केट किंवा आपला मुंबईला कॅफे मॉन्डेगरला पण गेलं असेल तर त्याची वॉल आहे स्वतः त्यांनी पेंटिंग केली आणि खूप मोठे पेंटर. तर ही जी स्टाईल आहे ती त्यांच्याकडनं इन्स्पायर झालेली स्टाईल आहे, तुला लोकल लाईफ दिसते. सो नाईस, एक फील तर छान आहे. आता बघूया फूड कसं आहे. सो यांची सोलकडी आलेली आहे, म्हणजे जशी आपण मगाशी बघितली एकदम भडक रंग आणि भडक गोष्ट, तर चव घेऊन बघूया.
आपण ना सोलकढी बनवताना त्याचा रिचनेस वाढतो ते कोकोनट मिल्कमुळे. कोकोनट मिल्क काढताना दोनदा एक्स्ट्रॅक्ट काढतात, म्हणजे जेव्हा फर्स्ट ते पूर्ण पल्प त्याचं काढतात आणि कोकोनट मिल्क काढतात ना, सो याच्यात जे यूज केलं ना ते फर्स्ट एक्स्ट्रॅक्टवालं जास्त यूज केलं. आणि मला वाटतं कुठेतरी याच्यामध्ये कोकमाची क्वालिटी पण इम्पॉर्टंट आहे की कुठले कोकम वापरताय तुम्ही हे बनवायला. अगर वापरतात ह्याला कोकळाचं जे लिक्विड सिरप असतं अगर ते वाला, त्याची पण क्वालिटी आणि त्याच्यामुळे रिच बघितलं तू जास्त रेडनेस नाही आहे. सोलकढी पिंकच असली पाहिजे वेन इट, तेव्हा ते नारळाचं आणि त्याचं प्रपोर्शन इज एकदम बरोबर असतं. फ्राय गरमागरम एकदमच खतरनाक क्रिस्पी आहे आणि ही कम्प्लिटली डिफरंट दिसते. पण आय गेस ही हाय फ्लेमवर केलेली असेल म्हणून थोडीशी जी खरपूस वाली, हा असू शकतो खरपूस एकदम फ्राय केलेली. ओहो हो गरमागरम खूपच गरम. ओ खूप गरम तोडता म्हणत एवढं गरम आहे. उचललं ही नाही ती मांजर येऊन घेऊन जाते ना, पण ताटात ना आपले लक्ष नसतं ना तसं. प्रेम आहे रे, प्रेम आहे, प्रेम असावं लागतं समजलं ना. तू पहिला पण टेस्ट देऊन सांग कसं आहे. चांगला गजब बेइज्जती है, घरगुती आहे ॲक्च्युली. म्हणजे मगाशी थोडंसं मसाल्याचा आपल्याला जास्त फ्रेग्रन्स वाटत होता, ह्याच्यात एकदम मिनिमल आहे. मी ट्राय करतो आणि पहिलं सांगतो इम्प्रेशन कसं आहे. क्वालिटी तर अमेझिंग आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा. मसाला परफेक्ट लागलेला आहे, रंग पण छान झालेला आहे, खाऊन बघतो. जास्त पण मसाला नाही बोलले ना, खरं बोलत की हे प्रॉपर कुक्ड आहे आणि माशाची चव आहे. मसाला ओव्हरपॉवर नाही करत आहे, तुम्हाला मासा जो आहे त्याची क्वालिटी कळते. सो ह्याची क्वांटिटी पण एकदम अशी भरगच्च आहे. सो प्लीज ट्राय कर. आपल्यालाही त्यांनी व्हरायटी दिली, भाकरी पण दिली आणि चपाती पण दिली. बऱ्याच गोष्टी अजून ऍड केल्यात, म्हणजे आय गेस सुकट आहे का. प्रॉन्स कांजी. प्रॉन्स कांजी काय असतं बेसिकली? ते प्रॉन्स घातलेले टमाट्याचं सार असतं, आम्ही घरी कांजी असं म्हणतो आणि राईस बरोबर खातो. म्हणजे आजीची रेसिपी, म्हणजे आजीने जे दिलं ते सर्व्ह केलं. आजीच्या हातचं खाणार मित्रांनो, आपण आईच्या हातचा शो करतो आज, आजीच्या हातचं खाऊन बघूया. चला ट्राय करा. हे एक्सपेक्टेडच नाही केलेलं. मी गॅरंटी देतो की तू ही चव एक्सपेक्टच नाही केली आहे. ते असं लागेल तशी ते टेस्ट लागेल वाटतच नाही. पाणी पिते आणि थोडं म्हणतो ते काय बोलतात पॅलेट पॅलेट क्लीन करते. तू काय खातात हे? मगाशी मी जी कोलंबी खाल्ली ती खूपच खूपच सॉफ्ट होती. दिस इज नॉट दॅट सॉफ्ट बट नॉट दॅट फ्रोझन ऑल्सो. फ्रोझन असल्यामुळेच होत नाही, कधी कधी ती जास्त कुक किंवा कमी कुकमुळे पण ती कडक होते. सो हा ओव्हर कुकमुळे पण कडक होते. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मला ट्राय करायची ती आहे नारळाचा ठेचा. गाईज स्वीट आणि तिखट दोन्ही आहे. ते मगाचं सोलकढीवालं कॉम्बिनेशन, सोलकढीचं ड्राय व्हर्जन असं वाटतंय. ह्याने वेगवेगळे पदार्थ शोधलेले आहेत गाईज, इथे येऊन तुम्हाला ट्राय करायला लागणार. हो हो, म्हणजे जसा ठेचा असतो एकदम तिखट तसा ठेचा नाही आहे हा, पण सुंदर आहे. सो आता आपण इथे झालेलं आहे. येस, नाव आपण फायनल लोकेशनला जायचं आहे. सो आपण कुठे जाणार आता? आता आपण एक पोळीभाजी केंद्राला जाणार जिथे आपल्याला एकदम घरगुती टाईप फिश थाळी मिळणार आहे. तू कधी पोळीभाजी केंद्रामध्ये असे मासे वेसे खाल्ले? नाही नाही, पोळीभाजी केंद्रातून फक्त पोळीभाजीच घेऊन गेले. मी तर पोळीभाजी केंद्रामधून फक्त पोळ्या घेऊन गेलोय. भाजी पण असं होत नाही नॉर्मली, पण पोळ्या घेतो घरी काहीतरी असं, पण इथे वेगळं वाटतं. सो म्हणून मला पण जरा इंटरेस्टिंग वाटलं की आज पोळीभाजीमध्ये फिश ट्राय करूया. सो जाऊया आतमध्ये. दिस इज कॉल्ड सुरमई ची राणी. मग बाप सुरमईचा बाप. आता याची थाळी पण आलेली आहे, एक सुरमई फ्राय मागवलेलं आहे आणि कॉम्प्लिमेंटरी आपल्याला मस्तपैकी बोंबील फ्राय पण मिळाले. सो आपण पहिलं सोलकढी टेस्ट करूया आणि मग त्याचा रिव्ह्यू देऊया.
चीयर्स। थाळीमध्ये दिला शिरा जो अजून कोणीच नाही दिला आम्हाला आणि पापड सो हे जरा एक वेगळं वाटलं बघून सो पहिले काय ट्राय करूया सुरमई ट्राय करूया वाव हे क्रिस्पी आहे भाई आहे ना आणि पातळ कापली आहे तू बघतोय सो एक ट्राय करूया काय ना खूप वेळ फ्राय केल्यामुळे त्याला क्रिस्पीनेस आहे प्रश्न खूप वेळ फ्राय केल्याचा नाही आहे जास्त तेल झालंय ही तुकडी पातळ होती कापलेली म्हणजे हा फिशचा खूप पातळ स्लाइस केलेला आणि जास्त तेलात त्यांनी शॅलो फ्राय केलंय म्हणजे ते ऑलमोस्ट डीप फ्राय सारखं झालंय फिशचा टेस्ट येत नाही आहे त्याच्यामध्ये तेलाचा सगळ्यात पहिले येतो आहे ना मसाल्याचा जास्त हे होतो आहे नो डाऊट फ्रेशनेस आहे पण थोडं बेटर म्हणजे मागचे दोन जास्त बेटर होते आय फील फ्राईड आयटम खायला आवडतात जर तुम्ही चिकन लॉलीपॉपचे फॅन असाल तर तुम्हाला हा मासा आवडू शकतो त्याच्यामध्ये ना ते कवर आहे ना त्या कवरला मस्त चव आहे एकदम आणि ऍक्च्युली इथे आतमध्ये बसायला जागा आहे पण आम्ही जरा बसायला पण आम्ही अख्खा आत बसलो जरा बाहेर हव्या तेलकट आपला जरा तिकडे खूप लाईटचा प्रॉब्लेम होता सो आम्ही म्हणून बाहेर करतो सो नाव विल ट्राय प्रॉन्स मोमेंट ऑफ ट्रूथ पण जे प्रॉन्स एकदम मोठे मोठे प्रॉन्स आहेत अगेन याचं प्रिपरेशन वेगळं आहे आपण दोन्ही ठिकाणी जे आधी ट्राय केलं त्याच्यात खोबऱ्याचा ग्रेव्ही बेस होता त्याच्यात आय गेस फक्त टोमॅटो आणि कांद्याचा ग्रेव्ही बेस आहे टोमॅटो कांदा आला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर सिम्पल आहे लाईक मोर ऑफ महाराष्ट्रीयन थिंग नॉट कोळी ऑर मालवणी बेस हे जर असं असं घरगुती मालवणी म्हणता येईल हे बेसिक सगळीकडे तसंच कांदा टोमॅटो बेसिक आहे सगळीकडे बेसिक हा म्हणजे एकदमच रॉ टाईप प्रॉन्स आहेत ना त्या खूप व्यवस्थित कुक्ड आहेत एकदम चुवी नाही आहे एकदम म्हणजे एकदम परफेक्ट आहेत हो त्यांनी तेल सकट ठेवलंय म्हणजे कोलंबीची शेपटी असते त्यांनी पूर्ण साल काढलेलं नाही आहे त्याच्या सकट त्याच्यामध्ये ऍक्च्युली टेस्ट असते कोलंबीची सो आणि काही लोक ते खातातही डायरेक्ट चावून शिरा बघा मला शिरा ऍक्च्युली पूर्ण एवढ्या नंतर काही गोड खायची जरा मजा वेगळी आपण कुठेच डेझर्ट म्हणजे आईस्क्रीम काही खाल्लं नाही अरे वा 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 जीभ जेव्हा तिखट तिखट होते ना की त्या चुरचुरते तिखटीने त्याच्यावरती हा मस्त शिरासा त्याचा लेअर केली ना ती तूप ते केळं म्हणजे गोड हा हा जिभेला शांतता आहे मला हे बिलकुल पटत नाहीये की या पूर्ण याच्या सकट याच्या सोबत हे नाही दिलं पाहिजे हे नाही दिलं पाहिजे हे कसं आहे माहिती हे कसं कमेंट करून सांगा आम्हाला की जर जेवणामध्ये शिरा असला पाहिजे की नसला पाहिजे याला शिरू पण नका देऊ तुम्ही जर हे सगळं खात असाल तर हे कसं झालंय माहिती आहे सारंगच्या स्टँडअप मध्ये सारंग बोललाय तांबडा पांढरा आणि शिकरण सो हे शिकरण आहे ते शिकरण नका करू का करायचंय ते सो आरती तू आमच्या बरोबर आज फर्स्ट टाइम जगात भरी फूड कॉल केलेला आहेस सो तुला तर सगळेच आवडत असणार पण आम्हाला असं असतं की या शो वरती आम्हाला एंड ऑफ द डे सांगावं लागतं की जगात भरी माझा कुठला होता मग जिल्ह्यात भरी कुठला आहे आणि मग चौकात भरी कुठला आहे तुला काय वाटतं तुझ्यासाठी जगात भरी कुठला होता सकाळपासून मी आता तीन गोष्टीमध्ये सॅग्रिगेट करेन एक तर कोलंबी मसाला सुरमई फ्राय आणि सोलकढी बरोबर ठीक आहे सो जगात भरी माझ्यासाठी सोलकढी निहाय कोळीमधली होती फर्स्टवाली सेकंड नंबरला देशात भरी मला ही गरुड पोळीभाजी केंद्रामधली वाटली आणि जिल्ह्यात भरी फर्स्ट हेमंतची ओके ठीक आहे सेकंड मी आता हे सांगते कोलंबी मसाला मला जगात भारी हेमंतचा वाटला कारण का मला परफेक्ट मसाला फ्राय झणझणीत होता आणि त्याला वेगळं फ्लेवर होतं एक बरोबर ठीक आहे सेकंड मला हे वाटलं गरुड इकडचं कारण का गरुडचं मला देशात भारी वाटलं कारण का कोलंबी प्रॉपरली आहे साईज खूप चांगली आणि मसाला जरा वेगळा जिल्ह्यात भारी मला मिहाई कोळीची सुरमई फ्राय मला जगात भारी सरप्राइझिंगली मला अपेक्षा पण नव्हती की मिहाई कोळीची मला जगात भारी वाटली कारण का ती प्रॉपरली स्लाइस्ड होतं आणि मसाला वगैरे त्याला खूप छान लागलेला मॅरिनेशन म्हणून
सेकंड नंबर मी हेमंतची बोलेन, देशात बारी हेमंतची. सुरमई ती पण म्हणजे वाटत नव्हतं की आपण सुरमई खातोय, म्हणजे खूप फ्रेश होती, खूप फ्रेश होती. आणि ही खूप, ही पण चांगलीच आहे, पण सॅडली मला त्या दोघांच्या पहिले, हा, त्या एवढी कम्पीट नाही करू शकत. सो मायाटी ना मी उलटा चालू करतो, सुरमई चालू करतो. पहिलं सुरमई, मी ना लॉलीपॉप मला फॅन आहे, मला फ्राईड आयटम आवडतात, तर मला ही ना खरंच आवडली. कारण याचा जो क्रिस्पीनेस आहे, त्याचा जो मसालाची स्टाईल आहे, ती मला खूप आवडली. आणि मी अजूनही मी आय कांट वेट, म्हणजे आय कांट स्टॉप माय सेल्फ की मी कंटिन्यूस खातो आहे. सेकंड, मला हेमंतची आवडली, कारण हेमंतचा ना मला त्याचा मासाचा फ्रेशनेस खूप आवडला, खूप फ्रेश, की तो मासा खूप सॉफ्ट होता. आणि थर्ड, मी हा कोळीचा मला वाटला, कारण तो मला रेस्टॉरंटमध्ये गेलो की मला तसेच भेटतात. सो माझ्यासाठी जगात भारी प्रॉन्स हा मी हाय कोळी आहे. देशात भारी प्रॉन्स बघायला गेलं तर तो आहे हेमंतचा. आणि जिल्ह्यात भारी हा इकडचा प्रॉन्स आहे. आणि सोलकडे माझ्यासाठी जगात भारी हेमंतची वाटते, कारण तो जो पहिलाच घेतला जो एक शॉट लागला ना, तो मला आवडला, की डिफरंट आहे माझ्यासाठी ते. मग तो जगात भारी, मग देशात भारी मी हाय कोळी, कारण तो असं आहे की तो सुसेगात आहे, तू बस कुठेतरी मस्त की आरामात पी तसं. आणि थर्डवाला हा खूप लोकल टाईप आहे, की बर्फ ॲड केला, पाणी ॲड केलं आणि क्वांटिटी वाढवत आहे. सो मी डायरेक्ट ॲज अ थाळी म्हणून रेट करते. सो मला जगात भारी आय थिंक हेमंतची जास्त आवडली. आय थिंक जो सिक्वेन्स आहे तोच आहे. नंतर देशात भारी मला मिहाय कोळीची आवडली. आणि थर्ड मला इकडचं, म्हणजे जिल्ह्यात भारी. हां, मग तसंच फिरवलं ना, त्यामुळे मग जिल्ह्यात भारी मला गरुडची वाटली. तर मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला असंच आमच्याबरोबर भाटूबाच्या व्हिडिओमध्ये यायचं आहे, आमच्यावर फूड क्रॉल करायचं आहे, तर प्लीज आमच्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. कारण त्याच्यावरती आम्ही असेच पोस्ट टाकत जाणार आहोत की आम्ही वेगळ्या सिटीमध्ये जाणार आहोत, तिकडे तुम्ही सांगा की काय खायचं, मग तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये येऊ शकता आणि आमच्याबरोबर फीचर होऊ शकता. आणि आता तुम्हाला समजलं आहे की कसं सजेस्ट करायचं. आपण एकच डिश तीन ठिकाणी ट्राय करणार आहोत, तो आम्हाला सजेस्ट करताना तसंच सजेस्ट करा. आणि भाटूपाचं नवीन मर्च आले, तुम्ही नक्की ते विकत घ्या, नक्कीच विकत घ्या. आणि तुमचं रेकमेंडेशन आहे युनिक, अगदी जगा वेगळं, आणि काय तो बोलतो, बन्नाट, बन्नाट असलं पाहिजे. ओके, माझा ओव्हरऑल भाटूपाच्या टीम बरोबर एक्सपिरियन्स खूप मजेदार होता. आज आम्ही खूप जास्त फिरलो, बाईकने फिरण्याची मजा खूप अमेझिंग होती. आम्ही सगळ्यांनीच बाईक आणि तसे फिरलो, सो खूप मजा आली, शूट करताना खूप मजा आली. सो मला आवडेल परत भाटूपाच्या टीम बरोबर काम करायला. सो नक्की भाटूपाला फॉलो करा, सॉरी, हा, त्यांचे व्हिडिओ शेअर करा, त्यांना फॉलो करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज. आणि मर्च पण घ्या. काय चाललंय, काय चाललंय भाई, मर्च तर बोललोच नाही भाई. मर्च नाही घेतलं तर तू आपल्याला खायला कसं मिळणार पुढे. चल आणि किती.